राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे तुतारी वाजवताना एका व्हिडिओत दिसत आहे. अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना या प्रकरणी जाहीर आव्हान दिले आहे. खरोखर तुतारी वाजवून दाखविल्यास 1,00,000 रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे आमदार मिटकरी यांनी जाहीर केले आहे. तुम्हाला अक्षयने काल सांगितलं नव्हतं का की तुम्ही बोलावलं म्हणून मी सांगायला. अरे मग सगळेले सांगा म्हटलं होतं ना. एक तुम्ही ठरवून घ्या आता की कोणाला आम्ही निरोप दिला पाहिजे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी चॅलेंज स्वीकारलं हे जे तुम्ही म्हणताय तुतारी वाजवली हे किती खोटं आहे. एक व्हिडिओ मला आता रायगडवरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही. हा व्हिडिओ जरा नीट बघा. आव्हाडांचं पोट पुढं आलेलं आहे. मागचे तुतारी वाजत तुतारी वाजवून राहिले. जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1,00,000 रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधानभवनला. पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1,00,000 रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवले असं वारंवार आव्हाड म्हणतात त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा. आणि जर त्यांना जास्तच माझ्याबद्दल द्वेष असेल तर त्यांनी कर्मुसेसारखी मलाही मारहाण केली तरी चालते. पण 1,00,000 रुपयाचा माझा चेक तयार आहे. आव्हाड साहेबांनी कधी येऊन तो घेऊन जावा. फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा ही माझी अट आहे. शरद पवार यांच्या गटातले अनेक मोठे नेते तुमच्या संपर्कात आहेत म्हणजे. बघा आज सकाळी राजेश टोपे भेटले, टोपे साहेब सॉरी, आणि कालवा समितीच्या बैठकीमध्ये बालमित्र मंडळाचे कर्जत जामखेडचे अध्यक्ष त्या ठिकाणी भेटले. ते दादाच्या आता चरणावर गेले असं समजतं आहे. माझं म्हणणं असं आहे की रायगडसारख्या पवित्र स्थळी जर पक्षाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा साहेबांच्या उपस्थितीत असेल तर मग बालमित्र मंडळाचा अध्यक्ष, त्याच्यानंतर आपले टोपे साहेब हे पुण्याला काय करतायत. आणि हे दोघंच नव्हते, आणखी 4 आमदार आहेत. म्हणजे पूर्ण आमदार पण त्या ठिकाणी गेले नसतील. याचा अर्थ पुढचं भविष्य काही खरं नाही. त्याच्यामुळे मार्च महिन्याचा पहिला दिवस उगवू द्या. लोकसभेच्या पूर्वी तुम्हाला मोठा भूकंप जो मी परवाही सांगितला तो झालेला दिसेल. मग तो घनसावंगीपासून सुरुवात होईल, पश्चिम महाराष्ट्रावर त्याचा एंड होईल.